नमस्कार। राज्यात लोकसभा इलेक्शनचं पडघम वाजलं असून लोकसभा इलेक्शनच्या काल तारखा देखील घोषित झाल्या आहेत। देशभरातलं लोकसभाचं इलेक्शन हे 7 टप्प्यात पार पडणार असून राज्यातील लोकसभेचं इलेक्शन हे 5 टप्प्यात पार पडणार आहे। असं असलं तरी राज्यात एक चर्चा जोरदार सुरू आहे, ती म्हणजेच या ठिकाणी राज्यातील जे इलेक्शन आहे ते ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवरती पार पडणार। ही चर्चा नेमकी काय होती आहे आणि यामागचं नेमकी कारण काय, आणि जर राज्यातील इलेक्शन हे ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवरती झालं तर त्याचे परिणाम नेमके काय होतील आणि त्यामागे नेमकी काय कारण आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी विकास आणि तुम्ही पाहत आहात ऑनलाईन मराठी। राज्यात आता लोकसभेचं इलेक्शन या ठिकाणी आलेलं आहे आणि त्याच्या तारखा देखील घोषित झालेल्या आहे। मात्र एक चर्चा होती आहे, ती म्हणजेच राज्यातील इलेक्शन ईव्हीएम ऐवजी या ठिकाणी बॅलेट पेपरवरती होणार। ही चर्चा का होती आहे तर मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, म्हणजेच मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांनी प्रत्येक मतदारसंघात 400 अधिक उमेदवार देण्याची घोषणा केली आहे। त्यामुळेच जर एखाद्या मतदारसंघात उमेदवारांची संख्या ही 400 पार जात असेल तर त्या ठिकाणचं इलेक्शन ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवरती पार पडेल असं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोगलिंगम यांनी सांगितलं आहे। त्यामुळे जर तुमच्या जिल्ह्यात देखील उमेदवारांची संख्या ही 400 पार जाणार असेल तर तुमच्या जिल्ह्यात देखील हे इलेक्शन जे आहे ते ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवरती या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे मराठा आंदोलनाने आता अनेक जिल्ह्यात आणि अनेक लोकसभा मतदारसंघात या ठिकाणी 400 जास्त उमेदवार देण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे त्या ठिकाणचं जे इलेक्शन आहे ते ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवरती पार पडणार आहे। त्याला कारण देखील तसंच आहे, जर एखाद्या मतदारसंघातील उमेदवारांची संख्या ही 400 जास्त होत असेल तर त्या ठिकाणचं इलेक्शन हे ईव्हीएम वरती घेता येत नाही, तर ते इलेक्शन बॅलेट पेपरवरती घ्यावं लागतं। कारण ईव्हीएमची कॅपॅसिटी आहे ती 400 उमेदवारांची आहे। जर 400 जास्त उमेदवार होणार असतील तर ते इलेक्शन त्या ठिकाणी बॅलेट पेपरवरती घ्यावं लागतं। अशी परिस्थिती राज्यातील ज्या ज्या मतदारसंघात निर्माण होईल, ज्या मतदारसंघात 400 जास्त उमेदवार या ठिकाणी रिंगणात असतील तर उमेदवार असतील तर त्या ठिकाणचं इलेक्शन हे बॅलेट पेपरवर घेण्यात येईल असं मुख्य निवडणूक अधिकारी यांनी सांगितलं आहे आणि त्यासाठी निवडणूक आयोग सज्ज असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे जर तुमच्या मतदारसंघात जर हीच परिस्थिती निर्माण होणार असेल तर तुमच्या मतदारसंघात देखील यावेळेस ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवरती निवडणुका होतील। मग ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत घेतो आपली रजा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।